नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत, भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची गरज असते आणि या अन्नद्रव्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असे तीन प्रकारचे प्रकार असतात। आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा विचार करतो, सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या पिकांवरती तुम्हाला लगेच ओळखता येते आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला त्याच सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या पिकाला करणे गरजेचे असते। आणि शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सूक्ष्म अन्नद्रव्याची आणि महत्त्वपूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ते म्हणजे आहे झिंक। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की झिंकची कमतरता आपण आपल्या पिकांवरती कशा प्रकारे ओळखू शकतो, झिंकचे आपल्या पिकांमध्ये नेमके कारण कोणते आहे आणि झिंकचा पुरवठा आपण कशा प्रकारे आपल्या पिकाला करू शकतो, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा तुमच्या पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये नक्कीच होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आधुनिक पद्धतीने शेती करत असाल, तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या माहितीची आवड असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्स मध्ये मला सांगायला विसरू नका। चला तर शेतकरी मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की झिंक हे नेमकं आहे काय। झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ज्याचा आपल्या पिकाच्या वाढीमध्ये खूप महत्वाचा वाटा असतो। आता जाणून घेऊया की झिंक आपल्या पिकांमध्ये कमी आहे हे तुम्ही कशा प्रकारे ओळखू शकता। पहिलं लक्षण आहे तुमच्या पिकांची वाढ तुम्हाला फुटलेली दिसून येईल। दुसरं लक्षण आहे की एखाद्या पिकाच्या फळाचा पक्वतेचा जो कालावधी आहे तो लांबलेला तुम्हाला दिसून येईल। तिसरं लक्षण काय आहे की तुमच्या झाडाची जी पाने आहेत, खालच्या बाजूची पाने, त्या ठिकाणी तुम्हाला शिरांच्या मधील भाग पिवळा झालेला दिसून येईल। सोबतच तुम्हाला तुमच्या झाडाचा जो वरचा शेंडा आहे तो तुम्हाला असा एक झुपक्यासारखा झालेला दिसून येईल, गुच्छ झालेला दिसून येईल आणि त्याची वाढ फुटलेली दिसून येईल। आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही जर लक्षणे आणि ही जर कमतरता वारंवार आपल्या पिकामध्ये आली तर आपल्या पिकाचं तब्बल 20% उत्पादन त्या ठिकाणी घटू शकतं। या झाल्या पिकांमधील झिंकच्या कमतरता। आता पाहूया की झिंकचे नेमके आपल्या पिकांमध्ये कार्य काय आहे। झिंकचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आपल्या पिकांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणे। दुसरं कार्य काय आहे जे आपल्या पिकांमध्ये शेंड्याची वाढ होण्यासाठी गरजेचं असतं, ते म्हणजे काय, अँडर ऍसिटिक ऍसिड याची निर्मिती करणे। आपण पिकांमध्ये जर मॅग्नेशियमची पूर्तता केली तर झिंकचा पुरवठा देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेला दिसतो। तसेच मी जर पिके या ठिकाणी पाहिली, मका, कापूस, फळ पिके, ज्वारी, कडधान्य, हरभरा, तूर, सोयाबीन आणि भात, अशा पिकांमध्ये झिंकची कमतरता खूप दिसून येते। आणि जर आपण योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये झिंकचा पुरवठा केला तर आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ झालेली देखील तुम्हाला दिसून येईल। आता याच्यावरती उपाययोजना काय आहेत, झिंक तुम्ही कशा प्रकारे तुमच्या पिकाला देऊ शकता। जर तुम्ही बेसल डोसच्या माध्यमातून किंवा जमिनीच्या मार्फत तुम्ही झिंक देण्याचा प्रयत्न करत असाल तर 10 किलो झिंक सल्फेट प्रति एकर तुम्हाला देणं आवश्यक आहे। जर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून झिंक देण्याचा प्रयत्न करत असाल तर चिलेटेड स्वरूपातला झिंक 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून आपल्या पिकांवरती फवारणी करणं गरजेचं आहे। आता पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो की मार्केटमध्ये तर खूप सारे झिंक आहेत, मग कोणतं झिंक आम्ही खरेदी करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आम्ही स्वतः अभ्यास केलेला आहे, स्वतः प्रॅक्टिकल रिझल्ट घेतलेला आहे, ते म्हणजे आनंद अॅग्रोकेमच्या इंस्टाचिन झिंक या झिंकचे 12% हे एनपीए स्वरूपातले झिंक आहे। अतिशय उत्कृष्ट रिझल्ट देतात, 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण वापरू शकता आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे झिंक देणार आहे। आनंद अॅग्रोकेअरच्या इंस्टाचिन झिंक बद्दल अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर वर आय बटणावरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी अधिक माहितीवरती क्लिक करा या बटणावरती क्लिक करून तुम्ही या प्रॉडक्टची सर्व माहिती घेऊ शकता आणि हे तुम्ही प्रॉडक्ट भारत अॅग्रीकडून खरेदी देखील करू शकता। ते देखील भरघोस डिस्काउंटसह घर बसल्या खरेदी करू शकता भारत अॅग्री कृषी दुकानमधून। तुम्हाला त्या ठिकाणी भरघोस डिस्काउंट मिळणार आहे, फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे आणि 100% कॅश ऑन डिलिव्हरी आहे, म्हणजे प्रॉडक्ट घरी आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ होता तो झिंकचा। झिंकबद्दल आपण सविस्तरमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे। हा व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि पुढची एक कळकळीची विनंती आहे, बरेच सारे शेतकरी आपल्या या भारत एग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती येतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही। शेतकरी मित्रांनो, कृपया एकदा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटावरती म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून भारत एग्री मराठीने व्हिडिओ टाकले की ते सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्याजवळ येणार आहे।
याच माहितीसह मी सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिवशी एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. तूर्तास धन्यवाद.